मराठी विकासाचं तीर्थ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यासाठी मंडपही उभारला. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कार्यक्रम सुरू असताना मंडप हवेत उडून पूर्णपणे खाली कोसळलं आणि त्यात नेते मंडळी अडकली. यावेळी मोठा गोंधळ उडाला. यात काही कार्यकर्ते जखमी झाले. नितेश राणे यांना अखेर खुर्चीवर उभं राहून भाषण करावं लागलं. पावसाळ्यामध्ये तर सगळेच भाषण करतात, वादळामध्ये फार कमी भाषण करायला सांगा. पण याही निमित्ताने जे मोदी साहेबांनी गेली 9 वर्षामध्ये आपल्या या भारत देशाला ज्या स्तरावर घेऊन गेलेले आहेत, ज्या टोकावर घेऊन गेलेले आहेत, त्याचा अनुभव आपण भारतीय म्हणून आपल्या समोर मांडला पाहिजे, आपण अनुभव घेतला पाहिजे.